दादा नमस्कार नमस्कार नमस्कार। आज जे सर्वजण मुलाखतीला बसले त्यांची सर्वांची ओळख द्या ना मला। नमस्कार, माझं नाव देवेश संतोष फडके, मी नांदगाव इथे राहणार आहे आणि हे माझे सर्व काका आहेत। आमचं एकच गाव म्हणजे नांदगाव करंजड हा एकच गाव, हे जुने चकडेवाले आहेत। मी तुम्हाला ओळख करून देतो, सत्य आणि देवाबायलाचे मालक, म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी जी गाडी फॉर्ममध्ये होती करंजाडे गावची, बबन गायकर या नावाने गायकर ग्रुप, त्याच तेच आता पुन्हा शर्यती क्षेत्रात पुन्हा त्यांनी पाऊल उचललं आहे। तर हे आमचे मोठे काका बबन काका गायकर, हे शंकर काका गायकर, गणेश दादा, परेश दादा, हेमंत दादा, सर्व मंडळी आहेत आमची, लक्ष्मण आणि बाला गायकर, हा आमचा एक गायकर ग्रुप ज्या नावाने ही गाडी पलते ती गायकर ग्रुप आहे। आणि विष्णू काका गायकर हे सुद्धा म्हणजे गायकर कुटुंबाने मिळून शर्यती क्षेत्रात पुन्हा एकदा एक नवीन पाऊल उचललेलं आहे आणि आता तुम्ही ह्याच्यापुढे बघू शकता। काका, एक जुनी आठवण जी घडून गेली त्याबद्दल काय सांगाल? मी जवळजवळ 58 बैल घेतले होते, सत्य आणि देवा, आणि ते एवढे व्यवस्थित चांगला चालायचे का, जवळजवळ आम्ही टॉपमध्येच चालू त्यावेळेस, आणि त्याला हार सणच होत नव्हते, देवाला हार सण नव्हते होत, त्याला हरला ना तर घरी एवढा त्रास द्यायचा, तो खाणाबिना घातलं तर खात नव्हता, एवढा तो त्रास द्यायचा, आणि आम्हाला त्याला हार सणच होत नव्हते, आणि ते कधी हार कधी झाले नाही जास्त त्यांची। त्याकाली कशा शर्यती व्हायच्या? सत्याकाली व्हायच्या शर्यती, पण एवढे पैसे नव्हते हो, त्या दोस्तीमध्ये असे चालायचे शर्यती, आणि एवढे का भांडणं बिंडणं असे काय होत नव्हते तेव्हा, एक हांडा बादली आणि काय 5,000-10,000 याच्यावरच होणार जास्तीत जास्त, मेंढा एक मेंढा असायचा। तेव्हा तुम्ही कशा प्रकारे बैलांचा सांभाळ करायचे? तेव्हा आम्हाला सर्व मदत करायची, तर घरी सर्व मदत करायचं, आणि मी ड्युटीला होतो वाशीला, आणि हे सर्व त्या बैलांचं एक सांभाळ करत होते। तुम्ही कुठे काय सर्व्हिसला काय होते? मी अग्निशमन दल नवी मुंबई वाशीला होतो। तर शेट, त्या काळेला एक जुनी का आठवण सांगाल का? जुनी आठवण म्हणजे अशी अशी की शर्यती अशा व्हायच्या की हप्त्यातनं एक वेळ शर्यत व्हायची, आणि ते पण आम्ही नेहमीच म्हणजे बिनजोडच आमचं नाव असायचं पहिला, सत्याचा आणि देवाचा, आणि हे माझे मोठे भाऊ आहेत, यांचे बैल आणि आम्ही त्यांना आम्हाला सपोर्टिंग हे वाशिला असायचे, यांचे आम्ही सर्व यांना सपोर्टिंग करायचो, संभाळ आम्ही करायचो, आणि चांगल्या चांगल्या शर्यती आम्ही मारतगड टॉपपर्यंत रायगडमध्ये ठाण्यामध्ये आमचा एकच नंबर होता सत्याचा आणि देवाचा। तुमचा हा नात कधीपासून चालू आला, किती बारीकपणा असून काय? आमचा नात म्हणजे तसं तर हे सर्विसला असताना पहिले जॉकी होते मोठे भाऊ आमचे, म्हणजे जिथे शर्ती असेल तिथे जॉकी म्हणून यायचे प्रत्येक रविवारी, आणि आमचा एक मावळ भाऊ बबन भोईर तो एक असायचे, दोघंजण जॉकी होते, आणि ते शर्तींना जॉकी म्हणून हाकलं तर त्यांच्यापाठी आम्ही पण जायचो त्या शर्ती बघायला, म्हणजे त्या काळासमध्ये आम्ही 12-15 वर्ष जे असतील त्यावेळेस। नक्कीच ना, आपल्या एक मातीच्या कणाकणामध्ये भरलेला हा बैलगाड्याचा खेळ आहे, तर तुम्ही तसंही तेव्हाही जपलेला नाही, आता पण जपत चालले, त्याबद्दल काय बोलायचं? आत्ता आम्ही 10 ते 12 वर्षे आम्ही छंद कमी केला होता, तर आता मी आता गुगली आम्ही उतरलो आहे, आता झाले आम्हाला महिना झाला, पण गुगली आज टॉपला असा एवढा चालतो की आज आम्हाला 4 गुलाल मिळून दिले आणि फक्त एकच शर्त्याने घालवली, मग ते पण थोडे त्याला कमजोर बैल भेटला म्हणजे जरा थोडे बाहेर गेले, नाहीतर टॉपलाच बैल आला एकदम। दादा, जो आता मैदानामध्ये गुगली पलतोय त्याच्याविषयी मेहनत असणारे सर्वांचे काय बोलशील थोड्याफार? नमस्कार, आता सुरुवात आमची झालेली आता एक 1.5-2 महिन्यापूर्वी, 2-3 आम्ही चकडे उतरले बैलगाड्या, पण ते काही व्यवस्था आम्हाला लागल्या नाहीत, नंतर बऱ्याच प्रयत्नानंतर देवेश फडके यांनी एक बैलाची माहिती दिलेली, असे असे बैल या ठिकाणी आहेत, त्यांनी चौकशी करून ते बैल उतरवले आपल्याकडे, आणि मालक पण तो चांगला दिलदार माणूस होता, म्हणून मालक त्याने आणून बैल सोडून गेला, कोणती अपेक्षा त्याने ठेवली नाही, म्हणजे बैल तुम्ही हाकला, तुम्ही जेव्हा आड्ड्यामध्ये चांगले चालले ते बैल तुमचे शर्यती मारतील तेव्हा तुम्ही आम्हाला किंमत द्या, आणि हा बैल गुगली असा भेटलेला आम्हाला की आमचे काका लागतात बघून काका, आमच्या वडिलांचे मावशीचे मुले आमचे, तर त्यांना पहिल्यापासून जो छंद होता आमच्या वडिलांनी यांना, हे पहिलं आमची पण जोडी होती छोटी जॉकी, म्हणून आमचे काका असायचे आमचे भवन काका, तर त्यांनी सुद्धा नंतर छंद केला एक 15-20 वर्षापूर्वी देवान सध्या, तो जी जोडी भरपूर नावाजली आमच्या भागात, पनवेल भागात, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये पण जोड्या भरपूर शर्यती खेळले, त्यातून त्याचं नावाजले होते, तर काही काळानंतर शर्यतींचा छंद थोडा बॅक फुटला गेला, नंतर परत आपले गणेश गायकर जे आहेत आपले मालक, ते आमचे भेटीगाडी व्हायच्या, त्यांना शर्यतीचा भरपूर छंद आहे, तर त्यांनी आम्ही एक प्रस्ताव ठेवला आपण एक छोटासा एक नात करूया, तर मी म्हटलं सध्या आपण हे बॅक फुट मी म्हटलं मी नाही करू शकत सध्या, तर तुम्हाला आम्ही एक नियोजन करणार आहोत,
त्यांनी सुरुवात केली, चार पाच बैल ते आणली, पण ते काय बैल व्यवस्थित आपल्याला चालले नाहीत। नंतर मग या बैलांचा तपास लागला आपल्याला, बैल आले आणि त्यांनी एक चांगले गुलाल दिले चार पाच, आणि पुढे आता आम्हाला माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहेत, पुढे असेच पुढे पुढे जावत राहू। आणि ज्याप्रमाणे क्रिकेट क्षेत्रामध्ये गुगली बॉल पडला तर विकेटच पडते, त्याप्रमाणे बैलगाडी क्षेत्रामध्ये गुगली धावला ना तर गुगलीच होते, काय बोलाल? तर आमचा गुगली असा आहे, त्यांनी फक्त पाठी पकडली ना, मग समोरचा कोणताही फलंदाज असो त्याला ते त्रिपालचित करणारच, असा आमचा त्याला विश्वास आहे, आणि त्यांनी आज करून दाखवला चार पाच आठ्यामध्ये। शेठ, कुठेतरी एक या 10-12 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला नांद चालू करणार का वाटलं? या टायमामध्ये आम्हाला 2008 नंतर आम्ही बंद केलेला होता, त्या टायमानंतर आम्हाला बैलजोडी तशी पाहिजे होती, ती आम्हाला टॉप बैल तशी वस्तू भेटली नव्हती, परत आता बंदीचा काल उठलेला आहे, आम्हाला आता परत केलावसा लाटला, त्याच्यामध्ये आम्ही 2-3 गाड्या उतरवल्या, त्याच्यामध्ये हा गुगली बैल आम्हाला चांगल्यापैकी आवडला, त्याला आम्ही खरेदीगत केलेला आहे आणि आता आम्ही नव्याने चालू केलेला आहे। हा नवीन नाद कर्जुआई प्रसन्न गायकर ग्रुप करंजडे पंडित या नावाने आपली गाडी पडते। आणि एक तुमच्या एक व्यावसायिक जीवनाकडे आला तर काय व्यवसाय करता तुम्ही? आम्ही सर्व कुटुंबवादीच आहेत त्याच्यामध्ये, आणि पूर्ण करंजाडे गाव त्याच्यामध्ये आहे, आणि आमचं गायकर ग्रुप करंजाडे हे सर्व आम्ही सप्लायर म्हणून कर्जुआई इंटरप्राइजेस या नावाने आम्ही सगळे सप्लायर धंदे। जेव्हा पुन्हा हा नाद सुरू करायचा होता तेव्हा कुटुंबाची काय प्रतिक्रिया, काय मीटिंग झाला काय? आम्ही आमचे मोठे चुलते बबन शिवा गायकर, शंकर शिवा गायकर, सर्व लक्ष्मण शिवा गायकर, बालाराम शिवा गायकर, विष्णू शिवा गायकर, हेमंत गायकर, बलराम भोईर, देवेश फडके यांची आम्ही एक मीटिंग घेतली, बोलो आम्हाला नव्याने चालू करायचं, ठीक आहे आत्ता तुम्हाला आमच्याकडून खूप खूप काय सपोर्ट भेटणार, काय टेन्शन घेऊ नका, करूया चालेल, असं आम्हाला त्यांनी खंबीरपणे साथ दिली होती आमच्या काकाने। या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही एक जुने जॅकी आहेत जाणकार, त्याबद्दल काय सांगाल? मी जवळजवळ 13 वर्षे असताना आमची एक गावठी जोडी होती, जोडीची आम्ही स्वतःकडे होतो, आणि माझ्याबरोबर आमचा बबन भोईर म्हणून माझा भाव मावशीचा मुलगा होता तो, ते आणि दोघेजण आम्ही चढवतो, आणि ते तेव्हा काठे होते, पण आम्ही काठ्या बराने जास्त मारत नव्हतो, फक्त जास्त काठेवर आठवत होतो, आणि ते आम्हाला ती सवय झाली एकदम, आणि एवढं आम्ही जॉकी प्रसिद्ध झालो की मला तर वाशीला बोलवायला यायचे तेव्हा कशा प्रकारच्या शर्यती व्हायच्या जॅकीच्या, बसायचे किती जॅकी काय? त्यावेळे 2 जॅकी बसायचे आणि 2 जॅकी बसून हाकला ते। आता काय बदलाव झाले जॅकी मध्ये? आता बदलाव बरंच झाला, गव्हर्नमेंटचा नियम निघालाय, शेकड्यांचे बदले झालेत आणि काटेपिट्या बंद झाले, सर्व तावा घ्यायचा नाही, फक्त हात मारायचा पाहिजे, बाकी काय करायचं नाही। तेव्हा काय म्हणजे असे एक मशागत असायची बैला हाकलताना? त्यावेळेस काय जीवाचं रान करून आम्ही हाकला होतो, आणि त्यावेळी भीती पण असायची, बैल फिरला तर शेकडा म्हणता व्हायचा, पण ते तसे आमच्या मनात भीती नाही येतच नव्हते। शेट, त्याकालीन तुमच्या शर्यती क्षेत्रामध्ये असलेले चांगले मित्र? चांगले मित्र आमचे बबन माधू भोईर आणि संतोष नामदेव फडके, हे एवढे आम्हाला साथ द्यायचे, आणि समालोचन पण ते स्वतः करायचे, संतोष ते भरपूर आम्हाला साथ द्यायचे।